नमस्कार, मी राम धनगर. आपण पाहत आहात वत्स गुलमला हिव. आज शुक्रवार, शरद म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेचा दिवस. कोजागिरी पौर्णिमेचा उत्सव म्हणजे रात्री दुधात चंद्राचे प्रतिबिंब पाहून त्याचा नैवेद्य दाखवणे आणि मग ते दूध पिणे, इतकेच आपल्याला माहिती असते. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्राची पडलेली शीतल कॉस्मिक किरणे आरोग्यासाठी लाभदायी असतात अशीही एक मान्यता आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ म्हणजे कोजागिरी पर्वतालगत आलेला असतो, त्यामुळे या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असे म्हटले जाते. कोजागिरी पौर्णिमेच्या औचित्याने सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या वाशिम येथील आशिष फार्मसी या प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दमा रुग्णाकरिता लाभदायक असलेल्या निःशुल्क आयुर्वेदिक औषधीचे वितरण करण्यात आले आहे. दरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून आशिष फार्मसीच्या वतीने वाशिम येथील पाटणी चौकात दमा औषधी मिश्रित दुधाचे वितरण मोठ्या प्रमाणात केले जायचे, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून आशिष फार्मसीच्या वतीने आज या औषधीचे शेकडो रुग्णांना वितरण करून पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. पाहुयात हा खास रिपोर्ट. पाहत रहा वत्स गुलमला ही, आपली संस्कृती आपला वसा. आम्ही आशिष फार्मसीच्या माध्यमातून मागील 7-8 ते 10 वर्षापासून निःशुल्क दम्याचं औषध वाटप करीत आहे. त्याचं कारण की एक आपली सामाजिक बांधुलकी आणि आपल्या ग्राहकांसाठी एक काहीतरी निःशुल्क सामाजिक उपक्रम राबवावा या उद्देशाने आणि दमाच्या गरजू रुग्णांना आजचा जो विशेष दिवस राहतो कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी एक कॉस्मिक रेज, विशेष रेज राहतात, त्या दुधाच्या चंद्राचा प्रकाश पडतो आणि ते औषध टाकून घेतल्यावर त्याला विशेष महत्त्व आणि त्या दमा रुग्णांना खूप भरपूर त्याचा फायदा होतो. त्यामुळे काही बरेच पेशंट आम्हाला येऊन दुसऱ्या दिवशी येऊन सांगतात आणि खूप आनंदाने सांगतात की आम्हाला आजच्या या दुधाने आणि तुमच्या या निःशुल्क औषधीने भरपूर चांगला आराम पडला, त्यामुळे आम्हाला आणि आम्ही केलेल्या उपक्रमाला आम्हाला खूप आनंद होतो की आमच्यामुळे दमा रुग्णांना हा फायदा होतो. ते अशा प्रकारे आम्ही दरवर्षी हे उपक्रम राबवतो आणि आज सकाळी 11 वाजतापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आम्ही निःशुल्क या औषधीचं वाटप आम्ही आशिष फार्मसी, आशिष आयुर्वेद फार्मसी यांच्या माध्यमातून दरवर्षी करतो. या औषधीला विशेष म्हणजे दमाचा ज्यांना त्रास आहे त्यांनी घेतला तर भरपूर फायदा होतोच, पण ज्यांना नाही जर त्यांनी घेतला तर त्यांना साईड इफेक्ट नक्की काही नाही, पण एक प्रिकॉशनरी औषध म्हणून ते घेऊ शकतात.